पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील आदिवासी बहुल परिसरातील वडगाव सावताळ ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव सावताळच्या पूर्वेला सात किलोमीटर जंगलात वसलेले गाजदीपूर हे गाव गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास असून गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे परंतु घरे भिल्ल आणि धनगर समाजाचे आहेत मात्र स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरही या गावाचे मूलभूत प्रश्न अजून सुटलेच नाही अन्न वस्त्र शिक्षण निवारा या मूलभूत समस्याही त्यांच्या अजून तशाच आहेत गावात कोणतीच घरकुल योजना नाही सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे फक्त पाईपच टाकले आहेत तर योजना फक्त कागदावरती आहेत उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावे लागते हागंदारी मुक्तीचे तर तीन तेरा वाजले ना आरोग्याच्या कोणत्याच सोयी सुविधा आजही या गावात उपलब्ध नाही बाजरीच्या पेंढ्या झाडांची पाने लाकडे जमून कुडाची घरे पहावयास मिळतात या गावाला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे दळणवयनाच्या साधनाची ही वनवा आहे अत्यंत हाल अपेष्टांचे जीवन आदिवासी जगतात हेही विच गाजदीपुराला जाणारा रस्ता हा शासनाच्या लाल फितीत अडकला असून हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो त्यामुळे काम करता येत नाही अशी बिंडोक उत्तरे पुढाऱ्यांकडून दिली जातात वडगाव सावता ग्रामपंचायत अखत्यारीत हे गाव येते मात्र ग्रामपंचायत या गावाचा उपयोग फक्त मतदानापुरताच करून घेतात आणि पुन्हा भूल थापा देऊन गंडवतात था असा आरोप ग्रामस्थांनी केला कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षण झाला आहे परिस्थिती गरिबीची असल्याने अँड्रॉइड मोबाईलच मुलांच्या पालकाकडे नाहीत आणि असला तरी इंटरनेट बॅलन्स टाकायला पैसेच नाहीत कारण हातावरील पोट अनेक पत्रकारांनी या गावाला भेटी सुद्धा दिल्या जेवणावेळी झाडल्या गाव दत्तक घेण्याच्या घोषणा झाल्या गावच्या मांडलेल्या समस्यांनी वर्तमानपत्राचे रकाने भरले मात्र समस्या ही जागावरच राहिला त्यांना मूर्त स्वरूप आलेच नाही किमान रस्त्याचा मूलभूत प्रश्न सुटावा सेवा पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं हीच माफक अपेक्षा आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावरून मतभेद होऊ नये म्हणून गाजदीपूर गावाने आपल्या तीन सदस्यांच्या प्रभागात बिनविरोध निवडणूक करून शहाणपण दाखवून गाव पुढाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे या गावाच्या विकासासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा मध्यम पर्याय उभा करून रस्ता प्रश्न मार्गी लागावा ही ग्रामस्थांची खास आणि प्रथम मागणी आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर ब्युरो चीफ संजय मोरे यांनी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ ग्रामपंचायत हातीमधील वडगाव सावताळपासून सात किलोमीटर अंतरावरील गाजदीपूर हे आदिवासी पट्ट्यातलं गाव आज आपण ह्या गावामध्ये आलोत आपण त्या गावकऱ्यांच्या समस्या त्या गावच्या अडचणी काय आहेत याबाबत या जाणून घेणार आहोत मी भाऊसाहेब हनुमंत सातकर गाजदीपूर साहेब गाझीपूर हे वडगाव सावतालच्या पूर्वेला सात किलोमीटर अंतरावर गाव आहे स्वातंत्र्य मिळालं परंतु ह्या गावाला स्वातंत्र्य मिळालं असं मला वाटत नाही कारण त्याला कारण असे का या गावाला वडगाव सवताळ ते गाझीपूरपर्यंत रस्तासुद्धा एकदम साधा आहे आणि तो रस्ता सगळा सगळ्या वनविभागाच्या अखेरतीखाली जात आहे प्रत्येक वेळेला आम्ही काही गोष्टी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा लोकल पुढाऱ्यापर्यंत गेलो परंतु प्रथमतः ते अडचणीत असे सांगतात वन विभागामधलं काम आम्ही करत नाही आणि होणार बी नाही तसेच आमची लोकसंख्या जवळजवळ बाराशेची लोकसंख्या आहे त्यामध्ये धनगर आणि भिल समाजाचे लोक राहतात साहेब इतकी परिस्थिती अडचणीचं गाव आहे या गावामध्ये डॉक्टर किंवा सरक, सरक, सरक सरकारी सरकारी लोकसुद्धा थांबत नाहीत आता पहिलीपासून तर सातवीपणे शाळा आहे शाळा अगदी जिल्हा पातळीवर काम करते योग्य काम करते शिक्षक पण स्टाफ चांगला मिळालेला आहे परंतु ह्या ज्या अडचणी आहेत ह्या फार भयानक आहेत आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही असं आमच्या मनाला वाटतं आणि त्याच्यानंतर एक भूत तयार झालं ते केकेरेंचं त्या केकेरेंच्या क्षेत्रामध्ये आमचं गाव जातंय असं वरून काही गोष्टी आम्हाला पत्राद्वारे किंवा असे बातमीद्वारे कळतंय कारण त्या केकेरेंच्या संदर्भामध्ये आमच्या या ठिकाणी मुली मुलं असे अविवाहित आहेत जवळजवळ वीस बावीस वर्षाचे मुलं होऊन बी या ठिकाणी आलेले पाहुणे या खेकेऱ्यांच्या भूतामुळे आम्हाला मुली पण देत नाहीत अशी परिस्थिती या गावची आहे आणि या ठिकाणी काही आदिवासी पट्ट्यातले सगळं भिल समाज त्या भिल समाजाच्या ज्या झोपड्या आहेत अशाच आहेत त्यांना अक्षरशः पानकळामध्ये पाण्यामध्ये रात्र काढावं हो लागते अशा परिस्थितीचे हे गाव या ठिकाणी मोजे म्हणून वसवलं देश स्वतंत्र झाला सगळं जग स्वतंत्र झालं परंतु हे गाजीपूर स्वतंत्र झालं असं मला वाटत नाही याकरता ज्या कळकळीची विनंती आहे का या गावाकडे कुणीतरी येऊन बघावं आणि त्या गावची काहीतरी सुविधा अगदी जगाची झाली त्या पद्धतीने करावं अशी आमच्या जनतेची आणि आदिवासी पट्ट्यातल्या लोकांचं म्हणणं आहे हे सर्व करत असताना काही काही टायमाला आमच्या डिलेवरी महिला अक्षरच्या डॉक्टरपर्यंत अठरा किलोमीटर टाकळी डोकीचं केंद्र आहे उपकेंद्र आहे त्या केंद्रापर्यंत नेता नेता काही दगावल्या गेल्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी जसं काय आम्ही पूर्वी इंग्रज काळ होता त्या इंग्रज काळामध्ये जे लोक सहवासात राहत होते त्या पद्धतीने आम्हाला या, या सरकारने या या देशाने या महाराष्ट्र शासनाने आम्हाला या ठिकाणी जाणून बुजून म्हणा किंवा त्यांना सहानुभूती नाही असे एक गाव आहे त्या गावची आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला विचारपूस केली खरखोर आम्हाला आनंद वाटला कुणीतरी या ठिकाणी आला आणि आम्हाला काहीतरी काही काही के विचारपूस केली पाठीवरून किंवा डोक्यावरून हात फिरवला असे आम्हाला वाटतं असे मी सर्व जाहीर करतो आणि या गावाकडे सहानुभूतीपूर्वक पहावं अशी मी विनंती करतो जय हिंद मी खंडूकोळेकर एक गावचा नागरिक आणि एक विद्यार्थी त्यांना त्यांनी अशी अडचण या गाजीपूरमध्ये गाजदीपूर ज्यावेळी स्वातंत्र्य झाल्यापासून इथं काहीच नाही दुसरी गोष्ट अख्खं फॉरेस्ट एरियाकडाने घ्यायला त्याच्यामध्ये गाजदीपूर रोडची समस्या असेल तर आता एक के, के रेनचं आले केनचा इतका प्रश्न अवघड आहे का विद्यार्थ्यांना मुली भेटायला त्रास व्हायला हो व बँक लोन एखाद्याला कर्ज काढून काहीतरी वेगळं करायचंय व त्यासाठी काही सुविधा म्हणजे बँक लोन पण भेटत नाही दुसरी गोष्ट पाण्याची इतकी समस्या अवघड आहे प्रत्येक सरकारी डॉक्टरांचे विजिट पण होत नाही आठवड्याला दिवसाला काहीच नाही पाण्याची समस्या ग्रामपंचायत पूर्ण लक्ष देत नाही प्रतिनिधी अशी इतकी अवघड अहमदनगर जिल्ह्यासह हो, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा